पर्यावरण सुरक्षेसाठी फक्त मातीच्या बनलेल्या मूर्ती बसवा आणि विसर्जनानंतर ती माती झाडं रोपं लावण्यासाठी वापरा असा सामाजिक संदेश गौरी बेहरे या पंधरा वर्षांच्या मुलीने दिलाय गौरी दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती घरी बनवते व स्थापना करते ही प्रेरणा तिने दिली आहे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने साईनगर अमरावती येथे राहणारी गौरी भवनेश बेहरे ही पंधरा वर्षीय बालकलाकारांनी आपल्या कलागुणातून एक अनोखी संकल्पना राबवली आहे गौरी दरवर्षी तिच्या घरासाठी एक सुंदर पर्यावरणपूरक मातीची गणपती मूर्ती बनवते ती मूर्ती तिच्या घरीच एका मोठ्या टप मध्ये विसर्जित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मातीचा वापर झाडे लावण्यासाठी करते बाजारात मिळणाऱ्या बहुतांश गणेश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या असतात ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते त्यामुळे गौरीने असा निर्णय घेतलाय की दरवर्षी गणेशोत्सवात एकतरी झाड लावून आणि पिओपियोजी स्वतः मातीची मूर्ती बनवून बसवावी आणि हा तिचा उपक्रम एक सामाजिक संदेश म्हणून सर्व लोकांपर्यंत प्रदूषण पातळी आणि पर्यावरणावरील होणारे हानिकारक प्रभाव कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे जेव्हा आपण सण साजरा करतो तेव्हा ही संकल्पना पर्यावरणाला हातभार लावण्यास मदत करते गौरी ही दहावीची विद्यार्थिनी असून अमरावती स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये शिकत आहे गौरी खूप सर्जनशील आणि बहुगुण संपन्न आहे गौरीचं हे अनोखं चांगलं कार्य लोकांना प्रेरणा देईल अशी आशा आहे चला तर मग आपणही या सामाजिक उपक्रमात गौरीला साथ द्या आणि पर्यावरण वाचवण्यासाठी फक्त मातीचा बनलेला गणपती बसवा आणि विसर्जनानंतर त्या मातीचा वापर झाडं लावण्यासाठी करा